आरोळकराचे मातशें हांव उलोवंक सोदतां. कित्याक आमी आतांच कोणी तरी उल्लेख केलो की कोविडाचो वेळ जेन्ना आशिल्लो, पूण कोविडाचो वेळ जेन्ना आशिल्लो अशी प्रसंग आशिल्ली की सरकाराक इतले त्रास जावंक लागले. आनी हांवें पळोवंक ह्या तरेचो मनीस जो कश्ट करून केन्नाय सरकारान कितें सांगलें आमकां हेजी गरज आसा तेन्ना कशी आसली परिस्थिती, की अशी कठीण परिस्थिती आसली की कितें गावपाक मुश्कील जातलें. आनी तेन्ना तेणी आमकां भरपूर आमकां सहकार्य करपाचो तेणी प्रयत्न केल्लो आसा. आनी एकदम असो दिसता, म्हणजे एकदम सादारण अशी व्यक्ती, पण काम इतले करता. म्हणजे गोवा मेडिकल कॉलेजात कसली गोष्ट कमी जाऊ नये म्हणून हे गोष्टी पुढे व्हरपाक तेणी आमकां खूप सहकार्य केले. आनी आम्ही ते विसरू शकना. आयज हांगा येवपाचो उद्देश एकूच आहा की म्हाजो आनी तेंचो संपर्क, जे तरेचे ते काम करतात, ज्या तरेचे ते काम केल्ले आसा, तेंच्या पुराय परिवाराक खबर आसतले की कितल्या त्रासांतल्यान कश्ट करून तो वयर सरला. आयज हे जनऔषधी केंद्र आनी तेजे उलोवपाचे पयली बाब रविनायकान आमची चर्चा जाल्ली भितर, हांव एक सांगूंक सोदतां फोंडेचे जनतेक की हे जे हॉस्पिटल जे हांगा उबे आहा, हे हॉस्पिटल बाब रविनायकाची कल्पना आशिल्ली. आनी म्हाजे वडील जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले, श्री रविनायक जेन्ना आमदार आशिल्ले आनी पोंडा ह्या परिसराचे, तेन्ना तेंकां जाय आशिल्ले की हे हॉस्पिटल ह्या तरेचे येवंक जाय. पूण आमी चर्चा करतले की फावंडेशन स्टोन गेलो खंय. हांव तेंकां आतां सांगता की फावंडेशन स्टोन, हांव डॉक्टराक सांगलां की बेगिना बेगीन नाल्यार आज तसोच फावंडेशन आमकां दिसपी सगळें खबर आहा, तें परत लावपाचो आमचो प्रयत्न आसा. कारण ही कल्पना श्री रविनायकान केल्ली. त्यांना बस स्टँडचा प्रकल्प त्यांच्या माध्यमातून आयलो, त्यानंतर स्विमिंग पूलचा प्रकल्प त्यांनाच फाउंडेशन स्टोन झाले, त्याच एक परिसर आणि एक महिन्या भितर आम्ही ते सगळे करून घेतलेले त्यांना श्री नायकाचे लिडरशिप असेल. पण सांगपाचा उद्देश इतलेच की देशाचे आमचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आयज त्यांची कल्पना असा, सामान्य जनतेक आउटरीचच्या माध्यमात जायत्यो गोष्टी आम्ही करतात. आणि आयज जेनेरिक मेडिसिन्स, आयज तुम्ही पळयल्या की जेनेरिक मेडिसिन्स आणि जे कंपनी ते जेनेरिक मेडिसिन्स करता हे सगळे स्टार्ट कंपनीज असा. आणि जे कंपनीच्या माध्यमातल्या आम्ही ब्रँडेड जे आम्ही घेतात तीच कंपनी आयज जेनेरिक बी व्हडल्या प्रमाणात करता. सामान्य जनतेक ॲक्सेसिबल मेडिसिन्स आणि ॲक्सेसिबल हेल्थ केअर दिवपाक देशाचे प्रधानमंत्री खूप मेहनत करता. आणि ह्याच्या खातीरूच त्यांनी आता एक आउटलाईन केलेलो असा की प्रत्येक मनशाक ज्यांका कोणाक आमच्या माध्यमातल्यान सरकाराच्या माध्यमातल्यान जे कोण जनऔषधी केंद्र चालू करपाचो त्यांचा प्रयत्न पूर्णपणे सरकारान सहकार्य करपाची गरज आहा. प्लस आम्ही निर्णय घेतला सरकारान की प्रत्येक आमचे हॉस्पिटलात प्रायमरी हेल्थ सेंटर आणि कम्युनिटी हेल्थ सेंटर हांगा आम्ही जागो नवे नवे आमचे इमारती येतात थंय जागो आयडेंटिफाय करून जनऔषधी केंद्र आम्ही उपलब्ध करून लोकांक जागो दिल्यात. मग व्हडल्या प्रमाणात जनऔषधी केंद्र जेन्ना येतात तेन्ना लोकांक ऑप्शन असतात आणि हे फरक बी खूप आहात आणि लोकांक त्याचा फायदो बी भरपूर जातो. आणि ह्याच तरेन आयज देशभरात जितके जनऔषधी केंद्र ओपन झाले ते सामान्य जनतेक त्याचा भरपूर फायदो झाला असा. आणि केन्ना केन्ना हे आमच्या मनात वेगवेगळे विचार येतात की बाबा जनऔषधी केंद्रात आपण गेल्यात ते जेनेरिक मेडिसिन हा, आपण ब्रँडेड मेडिसिन घेऊक जाय, पण तसे काहीच ना. आयज जेनेरिक मेडिसिन जे कोण करतात तीच कंपनी, जे ब्रँडेड करतात तीच कंपनी, हांगा तुम्ही जर पळयल्यात लिस्ट पळयल्यात तीच कंपनी जनऔषधी मेडिसिन्स हे करपाचो त्यांचा प्रयत्न व्हडल्या प्रमाणात चालला देशात. आणि म्हाका तरी दिसता आयज आमच्या गोंया राज्यात आम्ही जे किती लोकां खातीर करतात, आयजूच आम्ही निर्णय घेतला. काल आम्ही 1,00,000 ब्रेस्ट कॅन्सर क्लिनिकाचे आम्ही पूर्ण आम्ही केले असा. हे सरकार जे आहे भारतीय जनता पार्टीचे सरकार, त्यांचे एकूच एक हे असा की देशाचे प्रधानमंत्रीची कल्पना, त्यांची विचारधारा की आम्ही लोकां खातीर किती करूक जाय, लोकांची सेवा वेगळ्या तरेन करपाचा आमचा प्रयत्न असूक जाय. काल 1,00,000 आम्ही स्कॅनिंग केले, आता 1,50,000 आणि आम्ही स्कॅनिंग करतले. 30 वर्षाचे वयर HPV स्कॅनिंग आता आम्ही चालू करतले फुडल्या महिन्यातल्यान. म्हणजे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट सर्वायवल कॅन्सरचे आणि ट्राय कॅन्सरचे स्क्रीनिंग हांवें कालूच अनाऊन्स केला, ते बी आम्ही पूर्णपणे फूल स्विंग आम्ही चालू करतले. म्हणजे महिलांक आणि ओवरऑल पॉप्युलेशनाक वेगळ्या तरेन आम्ही सुरक्षित कसे दवरू शकता हेजे लक्ष सरकाराचे असा. हे सर ते दिवली पेटोवपाचे उरल्या, आता आम्ही सकयल देऊन मागीर ते दिवली पेटयतले. पण ऑलरेडी आयच्यान हे सुरू केलां जनऔषधी, जे देशाचे प्रायम मिनिस्टर गरीब लोकां लागून देशभर असल्यो जनऔषधी फार्मासी ओपन करपाचें केलां देशभर सगळे कडेन. आनी गोंयाक आमकां म्हाका दिसता ही दुसरी जी आमच्या येल्लोरकर फॅमिलीन, म्हणजे येल्लोरकर मिस्टर येल्लोरकरान तेजी कुटुंबांनी हे इनिशिएटीव घेतले. म्हाका दिसता हे आमचे फोंडेकराचे फोंडे तालुकाचे लोकांचे, हे सगळे तालुका लोकांची काळजी जातली आणि ते सवय भितर मेडिसीन मेळटले. जे 20 रुपयाचे 5 रुपयांक मेळटले, जे सेम म्हणजे तेच वखद
पण 20 रुपयाचे 5 रुपये मेटले, म्हणजे इतले गरीब लोकांक हे सवाय मेटले. हे सगळे प्रायम मिनिस्टरचे आयडिया सगळे तरी देशभर लोकांक दिवपाचे. आणि हे एलोरकर जे फॅमिली जे असा, हे एलोरकर फॅमिलीनी फाटी आमच्या कोरोनाच्या वेळार भयंकर म्हाका त्यांनी लोकांची काळजी घेतली. आम्ही पासून तेगे दुकानाचे वयताले, तेगे ते पड्डो आसतलो आणि तशेंच त्यांनी हे म्हणजे हे घेतली, रिस्क घेतली. पण आमकां सगळ्यांक, आमकां फोंडे तालुक्या लोकांक सगळ्यांक हांगासर जे जे वखदां जे जे कितें जाय आमकां सगळें तेचे म्हणजे ते तेणी आमकां त्या वेळार हांगासर मेळून दिले. हांव तेजो आभारी आसा, कित्याक आमच्या फोंडे तालुक्याच्या लोकांची काळजी घेतली. आणि आता हे हांगाय आता परते हे आता हे फार्मासीन जे मेडिसीन मेळटले तेवूय लोकांक बरे पडटले. आणि बाब आमचो विश्वजीत हे लोकांची हेल्थाची काळजी घेता, तेणी घेवची. आणि अशी त्यो ह्यो आसा जे औषधी ह्यो हे फार्मासी आमचे बाकीचे गांवांनी उघडच्यो, कित्याक गोंयांत खुबशे गरीब लोक आसात. आणि ओदोळ म्हाका आमकां सांगतालो एलोरकर की पयलूचे दीस ना, डॉक्टर सांगतालो दिसता म्हाका की पयलूचे दीस आतां हे जाले. आणि प्रत्येक मनशाक आज इवन आमी म्हणटा ते कश्टकरी काम करता तेका केन्ना डायबिटीज लागीं आसनाशिल्ले, पूण आज तेंकां सुद्दां खंय लागीं पावल्या. म्हणजे लोकांची काळजी घेवपाची आयची गरज आसा. म्हण तेका लागून हे जे आमच्या हेल्थ मिनिस्टरान जे हेका आमकां ही फार्मासी दिल्या, बाबा एलोरकरान ती हांगसर हे केल्ले आसा, तो लोकांची काळजी घेतलो. आणि आमचे गरीब लोकांची सगळे तरेची, कित्याक जे 20 रुपयाचे 5 रुपया मेळटले इतले सवाय जे हे कितें दिल्ले आसा लोकांक, आमच्या देशाची काळजी घेतलेली आसा ती आमी जेका म्हणटा तेणे केल्या आमचे प्रायम मिनिस्टरान. तेका आयुष्य लोकांचे सगळे बरे मेळटले. आणि इवन म्हाका दिसता फुडले फावटी तो खुबशे मतांनी देशांक 400 वयर सीट येतले आणि परतो प्रायम मिनिस्टर देशा जातलो. आणि देशाची सेवा करपाक तेका लोकांची संधी मेळटली. देशाक मेळ्ळा की जो ह्या देशातल्या सामान्य मनशा खातीर, बारीक मनशा खातीर चिंतपी, ताजे खातीर काम करपी, वावुरपी असो एक प्रायम मिनिस्टर आमच्या देशाक मेळिल्लो आसा. आणि त्याच्या नेतृत्वा सकयल आयज देश ज्या पद्दतीन प्रगती करता आणि काम करता. इवन आता आमी पळयतात की जे स्टँड्स आमी घालतात जे एनजीओप्लास्टी जाता तेन्ना ते सुद्दां सवाय करपाचे, ते सुद्दां सामान्य मनशाक एफोर्डेबल कशे जावं शकता ह्याचो विचार प्रायम मिनिस्टरान केलो आणि ते सुद्दां तशा पद्दतीन उपलब्ध करून दिल्ले आसा. सो हेल्थ फॉर ऑल ही फक्त घोषणा ना, जाल्यार हेल्थ सगळ्यां पर्यंत पावपाक जाय ह्या उमेदीतल्यान आणि ह्या एका उद्देशातल्यान खरं म्हणजे प्रायम मिनिस्टर काम करता. म्हाका दिसता की बाब एलोरकर यांनी हांगासर ही त्यांची म्हाका गोंयची म्हाका दिसता ही सेकंड जन औषधी केंद्र आसा. पहिले जे आसा ते मडगांव आसा, बरोबर न्ही, मडगांव म्हटले मडगांव आसा, मडगांव जे हॉस्पीस म्हणजे आता जे सब थंयचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आसा थंय पहिले केंद्र आयले, ह्या दुसरे आसा. आणि आमकां सगळ्यांक भोवमान की दुसरे केंद्र आसात, पूण ते आयज गोंया भितर फोंड्यान जाता हे आमकां फोंडेकारांकूय खरें म्हणजे अभिमानाची गजाल आसा. म्हाका दिसता की अशा पद्दतीन सगळ्या लोकां पर्यंत हे सामान्य मनशा पर्यंत हे वखद पावपाचे काम जे आसा, एलोरकर फॅमिली इतली वर्सां पासून ह्या फिल्डा भितर आसाच, पूण आयज जनरीक मेडिसिनाच्या निमतान ह्या डिपार्टमेंट ह्या स्टोराच्या निमतान खरें म्हणजे त्यांनी जे एफोर्डेबल मेडिसीन उपलब्ध करून दिवपा खातीर जे काम केल्ले आसा ताका लागून त्यांच्या फॅमिलीचे हांव अभिनंदन करतां. त्यांच्या हातींतल्यान एका अर्थान जनसेवा जी आसा सामान्य मनशाची ही जाता ती अशीच पद्दतीन जात रावची अशें हांव तेंकां फूल फॅमिलीक शुभेच्छा दिता. ह्या कार्यक्रम म्हाका निश्चितपणे विश्वास आसा की हे स्टोर जे आसा ते बऱ्या पद्दतीन सामान्य मनशा खातीर उपलब्ध जाल्ल्या कारणान बऱ्या पद्दतीन फुडें वतले. परत एक फावट एलोरकर फॅमिलीक शुभेच्छा दिता, त्यांनी हांगासर आपयलो ताका लागून तेंचे आभार मानता. सगळ्यांक मना काळ जातल्यान देव बरें. सबस्क्राइब प्रुडंट सोशल मीडिया चॅनल एंड प्रेस बेल आयकन फॉर लेटेस्ट नोटिफिकेशन्स.